पूर्वी धडाडीचे दादा माहीत होते, भाजपसोबत गेल्यापासून रोहित पवारांची का अजित पवारांवर बोचरी टीका। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत कशा बैठका घेतल्या याबाबत भाष्य केलंय। मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करत होतो त्यावेळी असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं होतं। त्यावरून आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे। दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये 10 बैठका झाल्या होत्या आणि या बैठकीला जाण्यासाठी मी खास पेहराव करून दिल्लीला जायचो, मास्क आणि टोपी घालून मी या बैठकीला उपस्थिती लावायचो, असं वक्तव्य त्यांनी केलंय। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। यावरून रोहित पवार म्हणाले की अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून आम्हाला माहीत होते, आत्ताचे भाजपमध्ये गेलेले अजित दादा यांना सर्व गोष्टी विचाराव्या लागतात, एखादी सही केल्यानंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांची फाईल जाते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे फाईल जाते। दादांनी टोपी तुम्ही घातली असावी, पण लोकसभेमध्ये बघितलं तर स्वाभिमानी जनतेनं त्यांच्या पार्टीला टोपी घातलेली आहे असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावलेला आहे। आता कसं आहे की पूर्वीचे दादा आणि आत्ताचे दादा तशी आम्हाला ओळखू येत नाही। पूर्वी असे धडाडीचे दादा असायचे, निर्णय एकदम धडाडीने त्या ठिकाणी घ्यायचे आणि आत्ताचे भाजप बरोबर गेलेले दादा यांना सगळ्या गोष्टींना विचारावं लागतंय। सही केल्यानंतर परत दुसऱ्या एका उपमुख्यमंत्र्याकडे त्यांचं फाईल जाते आणि मग नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाते। या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही सुद्धा त्यांना आज त्या स्टाईलमध्ये ओळखू शकत नाही अशी परिस्थिती आहे। टोपी त्यांनी घातली असावी, पण आता लोकसभेमध्ये आपण जर बघितलं लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य आणि स्वाभिमानी महाराष्ट्राच्या नागरिकांनी त्यांच्या पार्टीला टोपी घातलेली आणि महायुतीला टोपी घातलेली आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।